नमस्कार मित्रांनो आधुनिक अर्थशास्त्राच्या दोन शाखा आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र साधे शब्द सांगायचं झालं तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहान आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे मोठा या शब्दाचा सर्वप्रथम वापर केला होता एकोणीसशे तेहतीसमध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश रॅग्नर अँटम क्रिटिल फ्रिश नॉर्वेचे अर्थशास्त्रज्ञ होते त्यांना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अर्थशास्त्रातील प्रथम नोबेल पुरस्कार जॉन टिबरसन यांच्यासोबत मिळाला त्यांनी व्यापार चक्रातील लेखामध्ये वैयक्तिक उद्योग उत्पादकाला सूक्ष्म अर्थशास्त्र व समग्र अर्थव्यवस्थेला स्थूल अर्थशास्त्र म्हटले सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासाची सुरुवात सनातनी अर्थशास्त्रज्ञाच्या कालखंडात झाली सनातनी म्हणजे जुने विचाराचे ज्यांचा व्यापारवादी सिद्धांत आणि त्यांच्या धोरणावर विरोध होता यामध्ये ॲडम स्मिथ डेव्हिड रिकार्डो जुएस मिल इत्यादींचा समावेश होता त्यानंतर आला नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञाचा काळ त्यांनीसुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राचे आर्थिक विश्लेषण केले त्यामध्ये प्रोफेसर मार्शल प्रोफेसर पिगू जे आर हिक्स प्रोफेसर सॅमसन आणि श्रीमती जोन्स रॉबिन्सन प्रोफेसर मार्शल एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचे नाव होते अर्थशास्त्राचे मूलतत्वेक्षास्त्राच्या उत्क्रांती अगोदरच सोळाव्या शतकाच्या व सतराव्या शतकामध्ये व्यापारवादी विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न संपत्ती याचे विश्लेषण केले सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर ऍडम स्मिथ प्रोफेसर रिकार्डो प्रोफेसर जे स्मिन यांच्या सिद्धांतात राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केलेली आहे परंतु सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यांना त्यांनी काय केलेलं आहे मिश्रित केलेले आहे एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये जागतिक मंदी आली परंतु पुस्तकात एकोणीसशे तीस दाखवलेली आहे तर तुम्ही एकोणीसशे तीसच लिहा एकोणीसशे तीसपर्यंत पर्यंत सनातनवादी व नव सनातनवादी अर्थशास्त्रज्ञाने सूक्ष्म अर्थशास्त्रावर जास्त भर दिला त्यांनी व्यापारवादी सिद्धांत व धोरणावर जोरदार विरोध केला होता जागतिक मंदीनंतर लॉर्ड केन्सने एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये पैसा व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत प्रसिद्ध केला म्हणजे द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी स्थूल अर्थशास्त्राशिवाय अर्थव्यवस्थेचा विकास नाही व व्यापारवादी सिद्धांताचा लॉर्ड केन्स यांनी पुरस्कार केला लॉर्ड केन्स व्यतिरिक्त मालतस विकसेल वॉलरा आयनविट फिशर यांनी स्थूल अर्थशास्त्रात योगदान केले सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा लहान भागाशी संबंधित आहे सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थ वैयक्तिक उपभोक्ता वैयक्तिक उत्पादक किंवा पिढी विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकांची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांचा व आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या मॉरिश डॉब यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या केली अर्थशास्त्राचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय सूक्ष्म अर्थशास्त्राची व्यक्ती तीन आहेत वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत यामध्ये वैयक्तिक वस्तूच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित होतील सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन व वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन याच्याशी संबंध आहे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रात भूमी श्रम भांडवल संयोजक हे घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी घेतात सूक्ष्म अर्थशास्त्राला भूमीला खंड श्रमाला वेतन भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा मिळतो आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधनसामग्रीच्या कार्यक्षमतेच्या वाटपाशी संबंधित आहे जर साधनसामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होते तर ते वाटप कार्यक्षम आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार केला तर त्याचा अभ्यास प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधन सामग्री यांच्या वाटपाशी संबंधित आहे सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता वैयक्तिक उत्पादक किंवा वैयक्तिक संस्था या विशिष्ट वस्तूची किंमत याचा अभ्यास केला जातो ना की संपूर्ण अर्थव्यवस्थेचा जसे बेकारी दारिद्र्य उत्पादना उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये तशी तर आठ आहे पहिला वैयक्तिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था कुटुंब संस्था वैयक्तिक किंमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो किंमत सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या किमती निश्चितीशी तसेच उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात तिसरं वैशिष्ट्य आहे आंशिक समतोल दोन घटकामध्ये संतुलन म्हणजे समतोल होते सूक्ष्म अर्थशास्त्र हे एक आंशिक आहे का बरं आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता एक उत्पादन संस्था विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते म्हणून याला आंशिक समतोलसुद्धा म्हटल्या जाते विशिष्ट गृहितावर आधारित इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहितकाचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते पूर्ण रोजगार शुद्ध भांडवलशाही पूर्ण स्पर्धा सरकारचे निहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहितावर आधारित असते या गृहितामुळे सिद्धांताचे विवेचन विभाजन पद्धती सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान म्हणजे वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकांचे स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास समग्र मागणीमध्ये वैयक्तिक मागणीचा अभ्यास सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो बाजार रचनेचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रात स्पर्धा मक्तेदारी युक्त स्पर्धा मक्तेदारी अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनेचे विश्लेषण करते मर्यादित व्याप्ती सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी व्यवहार तोल राष्ट्रीय उत्पन्न दारिद्र्य बेरोजगारी लोकसंख्या आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्याशी संबंध नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व पहिला पॉईंट आहे किंमत निर्धार विविध वस्तूच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकाच्या किमती याचे स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते मुक्त बाजार अर्थव्यवस्था सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समज करण्यास मदत करते मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे कसे करावे आणि किती करावे यासारखे आर्थिक निर्णय हे खाजगी पातळीवर घेतले जाते यात शासन किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक आणि खाजगी घटकांचा अभ्यास करतो विदेशी व्यापार सूक्ष्म अर्थशास्त्र हे सकस शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम कोणत्याही दोन देशाच्या विनिमय दराशी निश्चिती आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध वस् पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते विदेशी व्यापार हे जरी स्थूल अर्थशास्त्राचा भाग असला तरी त्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टीचं स्पष्टीकरण कोण करते तर सूक्ष्म अर्थशास्त्र करते आर्थिक प्रारूपाची निर्मिती सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपाद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्यक करते विविध संज्ञा संकल्पना परिभाषा नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे केले जाते व्यावसायिक निर्णय व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात या निर्णयामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती किंमत निश्चिती आणि महत्तम उत्पादन व नफा इत्यादींचा समावेश केला जातो शासनास उपयुक्त सरकारी कर धोरण सार्वजनिक खर्च धोरण किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते ही धोरणे संसाधनाचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रचारासाठी शासनास मदत करते कल्याणकारी अर्थव्यवस्थेचा आधार सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनाचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करतो तसेच सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो यासुद्धा अभ्यास केला जातो नेक्स्ट पार्टमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राबाबत माहिती घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा